अरे पा आणि तुला काय काय झालं तर खुर्ची लाव निवृत्ती एक खुर्ची हॅलो चेक चेक ऑडिओ चेक 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 इकडे दोन आले म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये आले एक मिनिटात येतो असं बोलले ना हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक ए निवृत्ती इकडे हॅलो हॅलो या डीजी आपले इतर सहकारी कुठे निघाले पाच मिनिट पोचले पोचतात पोचत आहे पोचत माझं बोलणं झालं ए बटगुजर येतील विलास शिंदे येतील राहुल साहेब रोहित पवार आज ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय स्वतः पवार साहेबही रोहित पवार यांच्या बरोबर जाणार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात थांबणार आहेत आणि एकूण जे काही इकडचं वातावरण आहे त्याचाही ते अंदाज घेणार आहेत ईडी किंबहुना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहेत हसन मुश्रीफ ते जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये हे जे तुमचा मुलूंचा नागडा पोपटलाला आहे त्यांनी ते तारखाच दिले होते त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या आज ते सुद्धा शांतपणे रामभक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं कारण ते भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलंय वरील आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहे महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानंच त्याने पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसह त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले आणखीन किती नावं मी घ्यायची ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी 8000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढले 8000 कोटीचा 800 रुपयांचा नाही मनी लॉन्ड्रिंग राहुल कुलचं 500 कोटी दादा भुसे 150 कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना
बरं का, आरोग्य खात्यातला घोटाळा, नगरविकास खात्यातला घोटाळा, अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांवर घोटाळ्यांची जे स्फोट आम्ही सगळे करतोय, आदित्य ठाकरे करतायत, पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही. ईडी कोणाला नोटीस पाठवते? किशोरी पेडणेकरांना पाठवते, चौकशीला बोलवते. ईडी सुरज चव्हाणना अटक करते. ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे. अशा अनेक प्रकरणामध्ये चौकशी करा ना. ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवते. ईडी संजय राऊतांना अटक करते. हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे. आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय. आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलंय. रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची, पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय, या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद. एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची कास धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय. रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे. रवींद्र वायकर असतील किंवा आमच्या अन्य लोक असतील, राजन साळवे असतील, त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे. आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत. आसाममध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा कोणता असेल, तो आसामचा असं राहुल गांधींनी सांगितलं. आणि त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया सुरू होत्या. आज ते भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री झालेले. त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, गुंडागर्दी केली, त्यांच्यावरती कारवाई नाही. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची भाषा पाहा तुम्ही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही एका भ्रष्ट तत्वहीन अशा माणसाची भाषा आहे. आम्हाला ज्ञान देत आहेत, आमच्यावरती आरोप करतायत, तुमच्या खाली काय जळतंय बघा. ईडीला घाबरून गेलात म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते. पण आज रोहित पवारांना बोलवलंय. एवढा पुरतच हा विषय आहे. माननीय शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर चालले, हे एक नैतिक पाठबळ असतं. आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लोकसभेची 16 एप्रिल अशी टेंटेटिव्ह तारीख, हा विषय संपूर्ण लढाई आहे लोकशाहीसाठी, ती अजिबात संपणार नाही. काल आणि परवा 2 दिवस नाशिकमध्ये शिवसेनेचं जे महाअधिवेशन झालं, मग काळाराम मंदिरातलं आमची पूजा असेल किंवा गंगा आरती असेल, त्या खुला अधिवेशन असेल, कालचं शिबिर असेल, महाअधिवेशन शिबिर असेल, या सगळ्या मागचं सूत्र एकच होतं. या देशामध्ये सध्या जो ईडी सारख्या संस्थांचा राजकीय गैरवापर चाललाय, गुन्हेगारीकरण आहे, त्याविरुद्ध आपण एकवटलं पाहिजे, जनतेला जागरूक केलं पाहिजे. आणि 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ही सत्ता देशाची ताब्यात घेतली पाहिजे आणि ही मनमानी थांबवायला पाहिजे. यासाठी काल माननीय उद्धव साहेबांनी जो एल्गार केलेला आहे देशभरात, जे आव्हान स्वीकारलं आणि आव्हान दिलंय, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काल जी महत्त्वाची घोषणा केली आहे की अयोध्येत भाजपमुक्त राम करण्याची गरज आहे. आणि लोकांना इथे पटेल उद्धवजी काय सांगताय, महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे आमच्या देवांना दलालांपासून मुक्त करण्याची. स्वतः काळाराम मंदिरात ती लढाई झालेली आहे. हा महाराष्ट्रामध्ये विठ्ठल, म्हणजे विठ्ठलाला म्हणजे पंढरपूरचं मंदिर हे मुक्त करावं अशा प्रकारच्या लोकांपासून म्हणून आंदोलन झालेलं आहे. कदाचित महाराष्ट्रालाच पुढाकार घेऊन अयोध्येतल्या रामाला भाजप मुक्त करण्यासाठी आंदोलन करावं लागेल.
शरद साहेब, उद्धव ठाकरे नाशिकात आले, काळाराम मंदिराला गेले, गोदागिरी महाआरती झाली, पण उद्धव ठाकरे अयोध्येत कधी जाणार हा काही कार्यक्रम ठरला आहे? बघा, अयोध्या कधी जाणार हा राजकीय कार्यक्रम आहे. या क्षणी आम्ही श्रद्धेनं रामाच्या चरणी लीन झालो हा महत्वाचा मुद्दा आहे. काळाराम मंदिराला महत्व नाही का? अयोध्येची लढाई झाली, त्यात आम्ही सहभागी होतो ना. अयोध्येची लढाई ही रामाला एका गुलामगिरीतून मुक्त करून त्याला स्वतःचं मंदिर उभारण्यापर्यंत होती. आणि पुढला जो ताबा आहे तो भारतीय जनता पक्षाने घेतला. जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत ते होईल. पण महाराष्ट्रामध्ये पंचवटीला तितकंच महत्त्व आहे ना. आम्ही पंचवटीत होतो. माझ्या बाजूला सुधाकरराव बडगुजर बसले, डी जी सूर्यवंशी बसलेले आहेत, विलासराव शिंदे बसलेले आहेत. आमचे हे सगळे इकडले शिवसेनेचे प्रमुख लोक, त्यांनी जी प्रचंड मेहनत करून हा कार्यक्रम केला तो आपण काल पाहिला असेल ना. स्वतः उद्धवजीने समाधान व्यक्त केलंय. दोन दिवसात ज्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे नाशिककरांचा किंवा महाराष्ट्राचा, हा सुद्धा एक राम भक्तीचंच दर्शन आहे ना. अयोध्येत आम्ही आता या वेळेला गेलो नसो, पण याआधी अनेकदा गेलो. काल आपण आमचे करसेवक व्यासपीठावर बसलेले पाहिले असतील, ज्यांनी प्रत्यक्ष त्या घुमटावर जाऊन तो कलंक नष्ट केला. ते कुठल्या स्टेशनवरती वरून ते फोटो काढत नव्हते ना एखाद्या, ते पोचले. म्हणजे प्रत्यक्ष त्या घुमटावरची छायाचित्र व्हिडिओ आपण पाहिली असतील. आहेत आमच्याकडे, एक्झिबिशन भरलं आहे तिकडे डेमोक्रेसी क्लबला. त्याच्यामुळे शिवसेनेचं योगदान हे किती नाकारण्याचा प्रयत्न केला नतद्रष्टाने या महाराष्ट्रातल्या, तरी देशाला माहीत आहे की त्या संपूर्ण संघर्षात शिवसेना कुठे होती. सर, केवळ केंद्रीय यंत्रणाच नाही तर राज्यातल्या ज्या छोट्या मोठ्या यंत्रणा आहेत, ज्यामध्ये पोलीस असेल, अँटी करप्शन असेल, यांच्या मदतीनं स्थानिक नेत्यांना देखील टार्गेट. माझ्या बाजूला सुधाकर बडगुजर बसले आहेत ना. सुधाकर बडगुजर यांना देखील काल परवापर्यंत कोर्टात आहे ना. यंत्रणा ज्या प्रकारे वापरली जाते आपल्या राजकीय विरोधकांच्या विरुद्ध, माझ्या बाजूला बडगुजर आहेत, ते लढतायत. पण त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे गुडघे टेकलेले नाही आहेत. किंवा इतर जे लोक गेले आहेत अशा तपास यंत्रणांना घाबरून नाही ना. आमचे राजन साळवी ठामपणे उभे आहेत, लढतायत. काल ते गेले, हजारो लोक बरोबर घेऊन गेले त्या तपास यंत्रणेच्या कार्यालयामध्ये, आणि ते सांगून आले की मला आता थांबता येणार नाही, मला शिवसेनेच्या महाधिवेशनाला जाणं गरजेचं आहे तुमचा तपास नंतर. ही हिम्मत आणि साहस आमच्यामध्ये आहे. हे किती काळ चालणार? जोपर्यंत तुम्ही चालवताय तोपर्यंत आम्ही तुमच्याशी टक्कर देत राहू. त्यानंतर राज्य आमचं येत आहे, लक्षात घ्या. 16 एप्रिल ही टेंटेटिव्ह तारीख आहे लोकसभेची समोर आलेली आहे. जागा वाटप कशा पद्धतीने मोव्याचं कुठपर्यंत आलंय? तुम्ही जो 23 जागांचा प्रस्ताव दिलाय तो काँग्रेसने 23 जागांचा प्रस्तावाच्या पुढे आता बराच पाणी वाहून गेलाय, पुढे गेलाय. जागा वाटप जवळजवळ होत आलेलं आहे. शिवसेनेनं 23 जागाचा प्रस्ताव नाही. आपण जर महाराष्ट्राचं राजकारण समजून घेतलं असेल तर शिवसेना आतापर्यंत 23 जागा सातत्यानं लढत आलेली आहे असं मी म्हणतोय. आणि त्या 23 जागांवरती शिवसेनेची प्रचंड ताकद आहे, आणि शिवसेनेचे उमेदवार त्या 23 जागांवर लढतील आणि जिंकतील असं मी म्हणतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे. वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर झालेल्या युतीमध्ये आज आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान आहे. उद्या दिवसभर आम्ही त्याविषयी चर्चा करतो आहोत. 3 पक्ष एकत्र आहेत. उद्याच्या बैठकीचं आमंत्रण वंचित बहुजन आघाडीलाही आम्ही दिलेलं आहे, डाव्या पक्षांना दिलेलं आहे. तर उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष उद्या, मला असं वाटतं, दिवसभरातल्या चर्चेनंतर नक्कीच ही चर्चा अंतिम असेल असं आम्हाला वाटतं. म्हणजे असं म्हणायचं का की उद्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय? हा फॉर्म्युला शब्द आम्हाला मान्यच नाहीये ना. फॉर्म्युला कसला? आम्ही एकत्र लढतो. कोणाला एखाद दुसरी जागा जास्त किंवा कमी झाली हा आकड्यांचा खेळ नाही आहे ना. हा महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकण्याचा डाव आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वगैरे मी मानत नाही. आम्हाला या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करायचा असेल तर कोणत्याही फॉर्म्युला शिवाय लढाई लढायला हवी.
हे चक्रव्यूह जे निर्माण झालं आहे हुकुमशाहीचं, ते भेदून आम्हाला पुढे जावं लागेल. तुम्हाला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी काय, तुम्हाला काय शंका आहे, असं वाटतंय तुम्हाला काय शंका आहे? माननीय प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांचे वारसदार आहेत वैचारिक, गेल्या काही दिवसापासून ते महाराष्ट्राच्या अनेक भागात त्यांनी एक मोहीम राबवलेली आहे मोदींच्या हुकुमशाही विरुद्ध. या देशामध्ये राज्यघटना, संविधान, लोकशाही यांच्या रक्षणासाठी एक एल्गार त्यांनी पुकारलेला आहे ना प्रकाश आंबेडकर साहेबांनी. मग तुम्हाला वाटतं की मोदींना मदत होईल अप्रत्यक्षपणे, अशी कोणती भूमिका ते घेतील? आम्हाला असं वाटत नाही. ते या राष्ट्राचे एक महत्त्वाचे घटक आहेत, लोकशाहीचे रक्षक आहेत, आणि आंबेडकरांच्या विचारानं पुढे जातील आणि ते आमच्याबरोबर आहेत. नाही, अजिबात नाही. बबनराव घोलप यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. आज सकाळी नैना घोलप यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं की माननीय उद्धव साहेब सुद्धा त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार आहेत. परवा भगूरच्या कार्यक्रमात माजी आमदार योगेश घोलप उपस्थित होते, त्यांच्यासुद्धा त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार आहेत. परवा भगूरच्या कार्यक्रमात माजी आमदार योगेश घोलप उपस्थित होते, त्यांच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. सर, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाले. आपण नाशिकात आहात, अनेक वेळा आपण मागणी केली स्वतंत्र सावरकरांना भारतरत्न जाहीर करावा. काय वाटतं सरकारच्या या निर्णयाकडे, कसं बघतो तुम्ही? साधारण 2014 पासून आतापर्यंत 11 लोकांना मोदी सरकारनं भारतरत्न दिलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला वाट पाहतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल. वीर सावरकरांचा जो उद्घोष अनेकदा राजकीय कारणासाठी केला जातो भाजपकडून, आम्ही त्यातले नाही. मोदीजी होते नाशिकला 4-8 दिवसापूर्वी, काळाराम मंदिरात गेले पण भगूरला गेले नाही. त्यांनी सावरकरांचं दर्शन घेतलं नाही पण उद्धवजी जाऊन आले, आम्ही सगळे जाऊन आलो. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची भूमिका आजची नाही, तर आम्ही NDA मध्ये होतो तेव्हापासून आहे. कर्पूरी ठाकूर हे OBC समाजाचे नेते आहेत, त्यांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे. निवडणुका असल्यामुळे बिहारच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे भाजपसाठी. भाजपचं प्रत्येक पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडतं, पण त्यानिमित्तानं का होईना या देशातल्या चळवळीतल्या प्रमुख लोकांना, लोकांचा सन्मान होतो. मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जात आहे हा जर आमचा प्रश्न असेल, तर तो तसाच आहे ना. ज्याप्रमाणे तुम्ही रामाचं राजकारण करताय तसं वीर सावरकरांचंही करताय. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी कायम आहे आणि भारतीय जनता पक्ष या मागणीपासून का पळ काढत आहे हे त्यांनी एकदा लोकांसमोरून स्पष्टपणे सांगायला हवं. मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची तयारी पूर्ण झाली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ठीक आहे, आम्ही वाट पाहतोय, आम्ही वाट पाहतोय. ज्या प्रचंड ताकदीसह मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत, मला असं वाटतं ती चिंतेची गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे. त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी आणि तोडगा निघायला पाहिजे ही आमची भूमिका काय आहे. रश्मी ठाकरेजी महत्वाच्या अशा सोहळ्यांना नेहमीच उपस्थित असतात. त्या फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या धर्मपत्नी नसून त्या शिवसेना परिवारातला एक महत्वाचा घटक आहेत आणि अनेक सोहळ्यामध्ये, कार्यक्रमात त्या उपस्थित असतात. आज सुद्धा नाशिकला एक कार्यक्रम होतोय आणि त्यात रश्मी वहिनी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकी आधी भाजपसाठी हा महिना पक्षप्रवेशाचा महिना म्हणून सांगितला जातोय. अनेक मोठ्या नेत्यांचा भाजपत प्रवेश होणार आहे, त्यात महाराष्ट्रात काही काँग्रेसचे नेते असल्याचंही म्हटलं जात आहे. राहुल गांधी येणार आहेत भारत जोडो न्याय यात्रा घेऊन, बहुतेक तेच प्रवेश करते एवढंच सांगायचं बाकी आहे. मार्च महिन्यामध्ये राहुल गांधीजी इथे येत आहेत मुंबईमध्ये, तर कदाचित त्यांना ते सांगायचं असेल की आता राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे वगैरे जे प्रमुख लोक आहेत ते प्रवेश करतील. बाकी काय बोलू शकतो मी? हां, आम्ही शिवसेना पळवली नाही, आम्हीच ओरिजिनल शिवसेनाचं. पुन्हा एकदा शिंदे गटाचे शंभूराज देसाईंनी म्हटलंय. कोण? नाव बदला स्वतःच,
शंभूराजांचं नाव घेताय तुम्ही आणि बेमानी करताय महाराष्ट्राशी. आपल्या आजोबांचा इतिहास वाचा म्हणावा, बाळासाहेब देसाईंचा स्वाभिमानी नेता या महाराष्ट्राला जर कोण लाभला असेल आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या मागे ठामपणे जर कोण उभे राहिले असतील त्या काळात, तर ते बाळासाहेब देसाई होते. आणि बाळासाहेब देसाईंविषयी माननीय शिवसेना प्रमुखाच्या मनात कमालीचा आदर होता. तुम्ही काय पळवलं, काय चोरलं, काय लुटलं हे तुम्हाला लवकरच कळेल, हे माझं आव्हान आहे या सगळ्यांना. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता भाजपच्या अयोध्या चलो या अभियानाला सुरुवात होणार आहे असंही सांगितलं जाते. साधारण 1 ते 1.5 महिने दररोज. म्हणून तर काल उद्धवजीने सांगितलंय ना की भाजपा मुक्त राम हे आंदोलन आता भविष्यात चालवावं लागेल. कारण 2019ची निवडणूक ही पुलवामातील 40 हुतात्म्यांच्या नावावर लढवली गेली आणि पुढली 5 वर्ष सरकारने काहीच केलेलं नाही आणि आताची निवडणूक ही फक्त रामाच्या नावावर लढवली जाईल, विकासाच्या नावानं बोंब आहे. थँक्यू, धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरती प्रतिउत्तर देताना असं म्हटलं आहे की वाघ होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं आणि काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर. बरोबर आहे, मांजर लांडगे हे इडीला घाबरून पळून गेले कातडं न ओढता. जे बिळात गेलेले आहेत, बिळात लपलेले आहेत इडीच्या भीतीनं भाजपच्या, मी काय सांगतोय परत समजून घ्या. इडीच्या भीतीनं जे भाजपच्या बिळात जाऊन लपलेले उंदीर आहेत त्या उंदरांना अशा प्रकारे गर्जना करण्याचा अधिकार नाही, तर उंदीर गर्जना करू शकत नाही. हे उंदीरच आहेत, हे बिळात लपले आहेत, त्यांनी बिळातच राहावं. योग्य वेळी आम्ही त्यांना बिळातून